नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्कॉलरशिप स्टडी पॉईंटमध्ये तर आज आपण स्कॉलरशिपच्या मराठीच्या सेकंड टॉपिकचा अभ्यास करणार आहोत तर ते सेकंड टॉपिकचं काय नाव शब्द आहे शब्दसंपत्ती आता शब्दसंपत्ती म्हणजे काय तर शब्दांचा खजिना शब्दांचा खजिना आपल्याकडे किती आहे आपल्याला किती शब्दांचं ज्ञान आहे ते या टॉपिकमधून पाहिलं जातं तर या टॉपिकमध्ये समानाती शब्द विरोधाती शब्द शब्दसमूहाबद्दल एक शब्द ध्वनिदर्शक शब्द घरदर्शक शब्द वाक्यप्रचारांनी म्हणे जोड शब्द एकाच शब्दाचे भिन्न अर्थ दिलेल्या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे अशा वेगवेगळ्या वे टॉपिकचा या शब्दसंपत्ती या टॉपिकमध्ये समावेश केलेला आहे त्यांचा खजिना वाढवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर आपण सतत वाचन लेखन मनन केलं पाहिजे तरच आपल्या भाषिक कौशल्याचा विकास होतो तर शब्दसंपत्ती या टॉपिकमध्ये फर्स्ट पार्ट आहे समानार्थी शब्द तर समानार्थी शब्द कशाला म्हणायचं तर मराठी भाषेमध्ये एकाच अर्थाचे अनेक शब्द वापरले जातात त्यालाच आपण समानार्थी शब्द असे म्हणतो जसं आईला माता जननी माऊली असे वेगवेगळे शब्द वापरले जातात याला काय म्हणायचं समानार्थी शब्द म्हणायचं तर काही महत्वाचे समानार्थी शब्द आपण पाहूयात अलंकार म्हणजे काय दागिना भूषण आकाश म्हणजे नभ गगन आभाळ अंबर आचरण म्हणजेच काय वर्तन वर्तणूक ढग ढगचे समानार्थी शब्द पहा मेघ जलद घन आणि आंबूत हे ढग म्हणजे काळे ढग ज्याच्यामध्ये पाणी भरलेलं असतंय त्याला आपण ढग म्हणतो आणि जे पांढरेशुभ्र असतात त्याला आपण आकाश म्हणतो आकाशच्या समानार्थी नभ गगन आभाळ आणि अंबर तर ढगचे समानार्थी कुठले आहेत मेघ जलद घन आणि अंबुद हा क्वेश्चन लास्टच्या पेपरमध्ये आलेला आहे एकजूट म्हणजेच काय एकी एकता आणि ऐक्य आनंद म्हणजेच हर्ष मोद तोष आणि समाधान आपत्ती म्हणजेच संकट आज्ञा समानार्थी शब्द आहे आदेश हुकुम कल्याण हित कावळा काक तसंच कावळ्याला वायस पण म्हणतात आणि एकाक्ष हे देखील कावळ्याचे समानाते शब्द आहेत तुम्ही नुसतं काक जरी लक्षात ठेवलं तरी चालेल किल्ला दुर्ग गड चेहऱ्याला काय म्हणतात तोंड मुख आनंद गणपती गजानन लंबोदर गणपतीला अजून भरपूर नावे आहेत समाजात ते तुम्हाला माहीत असतील विघ्नहर्ता म्हणतो आपण गणेश म्हणतो गणराय असे बरेचसे आहेत गणपतीचे नावे आहेत तर पुढील पहा हत्ती गज नाग सारंग आणि कुंजर शिक्षक गुरु आचार्य म्हणतो आपण समुद्र सागर सिंधू आणि दर्या पयोधी पण म्हणतात समुद्राला पयोधी बरं का धन पैसा संपत्ती द्रव्य पाणी पाणीचे समाधी शब्द पहा हे आहे ते लक्षात ठेवा तुम्ही जरा जल पय नीर उदक आणि जीवन डोळा नयन चक्षु नेत्र लोचन तळे तलाव सारस तडाग आणि कासार हे देखील आलेलं आहे पेपरमध्ये डोके शिरमाथा मस्तक समुद्र सागर सिंधू पयोधी जलधी उदधी रत्नाकर अर्णव अंबुधी हे पहा आत्ताच इथं सांगितलेलं आहे तुम्हाला समुद्राच्या समानात पयोधी आहे म्हणून तर दोन वेळा लिहिलेलं आहे माझ्याकडनं जग दुनिया विश्व पान पर्णपत्र पल्लव हरिण म्हणजेच काय मृग सारंग कुरंग हे पहा हरिणाला देखील सारंग म्हणतात आणि हत्तीला देखील आपण इथं पाहिलेलं आहे सारंग म्हणतात सिंह केसरी वनराज पंचानन, मृगराज मृगेंद्र माकड मरकट बैल वृषभ पोळ घोडा अश्व तुरग कुत्रा श्वान कासव कूर्म कमट, कच्छ कच्छ शेतकरी कृषक क्रुश, कृषीवल वस्त्र कपडा अंबर वसन हात हस्त कर भुज आणि पाणी हे पहा नळला जर पहिली विलांटी असेल पाणीमध्ये दे, तर त्याचा अर्थ हात असा होतो आणि नला जर दुसरी विलांटी असेल तर त्याचा अर्थ जल नीर असा होतो चक्र पाणी विष्णू नारायण रमेश हे पाहते पाणी चक्र आहे ज्याच्या हातात असा तो कोण आहे तो विष्णू असा याचा अर्थ होतो म्हणून त्याला चक्रपाणी असे म्हणतात विष्णूला नदी सरिता तरंगिणी पर्वत गिरी अचल नग मुलगी कन्या तनुजा दुहिता मुलगा सुत पुत्र नंदन तनुज तर हे झाले समानार्थी शब्द, शब्द तर आता विरोधार्थी शब्द पाहूयात तर मराठी भाषेत जसे समानार्थी शब्द असतात तसेच विरोधार्थी शब्द देखील असतात तर समानार्थी आणि विरोधार्थी शब्द यामध्ये गोंधळ होण्यासाठी आपण यांना त्याचं लक्षपूर्वक अभ्यास केला पाहिजे जसं की अ अन नीर निस परा अप दूर बे बिन असे उपसर्ग जोडून विरोधाताचे शब्द तयार होत असतात तर काही महत्त्वाचे विरोधाताचे शब्द पाहूयात विरोधाती शब्द दाखवताना आपण असा क्रॉस करतो म्हणजे आपल्याला लक्षात येतं की हे विरोधाताचे शब्द आहे उत्तीर्ण अनुत्तीर्ण कीर्ती अपकीर्ती आरंभ शेवट किंवा अखेर अमृत विष आनंद दुःख आळशी उद्योगी उलट सुलट गरीब गरीबाचं उलट अर्थ काय झाला श्रीमंत जन्म मरण मृत्यू थंड गरम स्वस्त महाग सैल घट्ट सैल म्हणजे ढिला घट्ट पाप पुण्य नफा तोटा पक्का कच्चा नवीन जुने तरुण म्हातारा सांडणे भरणे देश विदेश खरे खोटे रुंद अरुंद स्पष्ट अस्पष्ट ज्ञान अज्ञान चूक अचूक अचूक म्हणजेच बरोबर शक्य अशक्य हिंसा अहिंसा हे अजोडून तयार झालेले विरोधाचे शब्द आहेत आता हे अन जोडून तयार तयार झालेले विरोधाचे शब्द पाहूयात अनुभवी अननुभवी उदार अनुदार आरोग्य अनारोग्य इच्छा अनिच्छा उमेद ना उमेद आता हे ना जोडून तयार झालेले आहेत बाद ना बाद पास ना पास इलाज ना इलाज तर जोडून तयार झालेले आधार निराधार उपयोगी निरुपयोगी उपाय निरुपाय सुरस गैर गैरजोडून तयार झालेले शब्द पहा हजर गैरहजर शिस्त गैरशिस्त किंवा बेशिस्त पण म्हणतो समज अपसमज मान अपमान तर हे तर विद्यार्थ्यांनो अशा प्रकारे आपण समानार्थी आणि विरोधी शब्द यातील गोंधळ टाळण्यासाठी आपण व्यवस्थित लक्षपूर्वक वाचन करायचं आहे आणि याच्यामध्ये काही तुम्हाला पाठ वगैरे करून ठेवायचं नाही आहे की क्वेश्चन आहे ॲन्सर्स आहेत पाठ करायचं आपल्याला पर्टिक्युलर एवढंच असं नाही आहे आपल्याला वाचनानं हे सगळं आकलन करून घ्यायचं आहे आणि त्यामुळे आपली शब्दसंपत्ती आपल्या शब्दाचा खजिना वाढण्यास मदत होईल तर विद्यार्थ्यांनो आता आपण इथेच थांबूयात तर पुढील व्हिडिओमध्ये आपण मराठीचा पुढील टॉपिक पाहूयात तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद